नमस्कार मंडळी सर्व काही नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं एकदा स्वागत आहे तर मंडळी आजचा आपला विषय आहे शेती व्यवसाय शेती व्यवसाय हा म्हटलं तर काही जणांना शेती व्यवसाय पुरतो काहींना नाही पुरत कारण ते त्यांच्यावरती अवलंबून असतात की ती प्रकारची शेती करतात तर असंच औरंगाबाद जिल्ह्यातील एक गणेश कुबेर नावाचा गेवराई गावातील एक तरुण आहे त्यांचं शेती व्यवसायातलं नियोजन बघितलं तर अतिशय सुंदरपणे म्हणजेच चांगल्या मेहनतीने आणि निरोजबंद असं ती शेती, शेती करतात म्हणजे एक एकर जमीन क्षेत्रामध्ये कमीत कमी ते लाखोच्या पुढेच उत्पन्न घेत असतात ते शेती व्यवसायामध्ये एक एकरचं जमीन क्षेत्रामध्ये ते नेहमी भाजीपाल्याची शेती फिक्स करतात त्याच्यामधून त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा सुद्धा होतो तर ते नियोजन असं करतात की साधारणतः ते एक जूनला टमाटो पिकाची लागवड करतात साधारणतः एक एकर एक एकर लावलं तर त्यांना कमीत कमी त्या टमॅटो पिकापासून पंचवीस ते तीस टनापर्यंत उत्पन्न एक एकर एक जमीन क्षेत्रातून होते तर त्याला साधारण सा भाव कमी काही काही वेळेस जास्त लागतो तरी बी आपण सर सगळ्या मित्रांनो धरलं तरी दहा रुपये किलोना तर पंचवीस तीस टनाचे साधारणतः त्यांना अडीच ते तीन लाख रुपये फक्त एक एकर एक जमीन क्षेत्रामध्ये भेटत असते तर त्यांना साधारणतः खर्च येत असतो साठ ते सत्तर हजार तर त्याचनंतर ते काय करतात की आपले टमाटोचे पीक आता ती तीन ते चार महिन्याचे राहत असते तेव्हा ते सप्टेंबर ऑक्टोंबरच्या दरम्यान ते खराब व्हायला लागतं तेव्हा ते काय करतात तर ते कारल्याची लागवड करतात म्हणजे टमाटोचे पीक खराब व्हायला लागली की ते टमाटोचं जे पीक आपण बांधलेलं असतं तर ते तसंच राहतं आणि ते काय करतात उपटून घेतात म्हणजे आणि त्यानंतर ते कारल्याची लागवड करतात तर ते कारल्याची लागवड केल्यानंतर ते जेव्हा कारल्या ला लागवड केल्या त्याची वेळ हे टमाटोची पिकं राहतात म्हणजे ती खराब झालेली आणि ते बांधलेलं त्याच्यावरती ते चढतात म्हणजे त्याला आपला लववरती गेल्याच्यानंतर जास्त उत्पन्न भेटत असतं ना त्याच्यासाठी तर साधारणतः त्यांना तरी बी कारल्यामधून साधारणतः पन्नास सॉरी पंचवीस ते तीसपर्यंत उत्पन्न त्यांना झालेलं आहे आता सध्याची भेट घेतली मी तर साधारणतः त्याला आतापर्यंत पंधरा टनाचं उत्पन्न साधारणतः कारल्याच्या पिकापासून झालेलं आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना तरी कार हे एक जे टमाट्याचे पिक पिकामध्ये त्यांनी कारल्याची लागवड केली ती त्याच्यातून साधारणतः त्यांना तीस टनाच्या पुढंच उत्पन्न होणार असे त्यांनी सांगितले तरी साधारणतः मित्रांनो साधारणतः त्यांना आता सध्याचा भाव म्हटलं तर तीस बत्तीस रुपये किलो जागेर भेटतो तर मित्रांनो आपण विचार करायची गोष्ट आहे की त्यांनी आता आपण तीस टन बी म्हटलं तर साधारणतः दहा रुपये किलो म्हटलं तर तीन लाख रुपये त्याचीच होते तर त्याला साधारणतः त्यांच्या म्हणण्यानुसार खर्च त्याला सत्तापर्यंत समजा सत्तर हजार रुपये खर्च आलेला आहे फक्त त्या एक एकर -एक जमीन क्षेत्रात तरी उत्पन्न म्हटलं तर मित्रांनो दोन दोन लाखाच्या पुढे जातं असं आपण म्हण मागच्या पिकायचं गेलं टमाटोचे दोन एक लाख रुपये झाले कमी भावामध्ये की कारल्याचे सुद्धा दोन एक लाख रुपये होता आणि ते काय करणार आहे की आता साधारणतः जानेवारी फेब्रुवारीला त्यांचे कारल्याचे पीक संपणार आहे तर ते त्यांचं म्हणणं आहे की जानेवारीच्या शेवटला ते आता त्या जमीन क्षेत्रामध्ये कांदे तर त्यांच्या नियमानुसार ते म्हणते मा आम्ही एक एकर एक जमीन क्षेत्रामध्ये कमीत कमी दोनशे क्विंटल एवढा कांद्याचं उत्पन्न घेत असतो म्हणजे किती कमी म्हणलं तर आम्हाला एक एकर एक जमीनमध्ये दीडशे क्विंटलच्याच पुढं कांद्याचे उत्पन्न होते तर मित्रांनो त्यांचं एप्रिलपर्यंत एप्रिल मेपर्यंत आसपास त्यांचे कांद्याचे पीक बी निघतं तरी आपण साधारणतः आपण दीडशे क्विंटल पकडू तरी त्यांना दीडशे क्विंटल मागं तरी साधारणतः त्याला पंचवीस ते हजार रुपये खर्च येतो तरी मित्रांनो कधी भाव असला तर त्याचे दुप्पट पैसे होतात आपण दहा रुपये नाही म्हणलं तर दीड लाख रुपये होतात आणि तरी विचार केला तर त्यांना आपल्या कांदे पिकातून बी त्यांना एक लाख रुपये राहिला निव्वळ नफा तरी विचार केला तर दोन दोन चार पाच लाखाच्या पुढेच त्यांना उत्पन्न होत असते तर काही वेळेस शेती व्यवसायामध्ये असतं कधी कमी भाव सापडतो काही वेळेस असं लाखोच्या पुढं समजा दहा ऐवजी तुम्ही विचार करू शकता कधी ते शेती व्यवसायामध्ये भाजीपाल्याचं लॉटरी आणि गंमत असते कधी भाव सापडतो कधी नाही सापडत तरी मित्रांनो दहा रुपयांना म्हटलं तरी त्यांची एक एकर जमीन क्षेत्रामध्ये तेव्हा त्यांना निव्वळ चार ते पाच लाखाचा निसता निव्वळ नफा असतो काही वेळेस वातावरण साध्यत नाही पण नेहमी असं नाही होत पण कधी कधी त्यांना ते नेहमी भाव सापडतो म्हणजे ते कधीच नुकसानीमध्ये राहत नाही म्हणून म्हणतो मित्रांनो अशा नियोजनबंद शेती के केली तर तुम्ही कधीबी यशस्वी होऊ शकता